कोकणामध्ये वाढणारा नाही। कोकणातली जनता ही अत्यंत चिकित्सक आहे। जागा सुचवली याचा अर्थ उद्धव साहेबांनी आपली भूमिका बदलली नाही। राज्याचा आणि या प्रकल्पामुळे देशाचा काय फायदा होणार आहे हे एकदा खुले चर्चासत्र भारतीय जनता पार्टीनं सरकारने घडवा। असं आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राधापूर तालुक्यात जो काय ग्रीन रिफायनरी प्रोजेक्ट होणार 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 असं जे काय म्हटलं जातं त्या संदर्भामध्ये आज बारसूमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष उफाळून आलेला आहे। हा असंतोष उफाळून आला असताना मला सरकारला एवढंच सांगायचं आहे की लोकांच्या जीवाशी खेळून लोकांना दडपशाहीनं गप्प करून सत्यापासून दूर जाऊन तुम्ही अशा पद्धतीनं आपलं राजकारण करून आपला पक्ष जर वाढवणार असाल विशेष करून भारतीय जनता पार्टीला मला सांगायचं आहे तर असा तुमचा पक्ष कोकणामध्ये वाढणारा नाही। कोकणातली जनता ही अत्यंत चिकित्सक आहे, अभ्यासू आहे। खरं काय आणि खोटं काय ही समजून घेण्याचा प्रयत्न करणारी ही कोकणातली जनता आहे। याचं कारण असं मी हे बोलतो, याचं कारण असं की जरी या प्रकल्पाबद्दल प्रत्येकानं वेगवेगळ्या प्रकारची मतं यापूर्वी मांडली असली तरी मी एका मताशी ठाम आहे। मी त्यावेळेला भारतीय जनता पार्टीला खुलेआमपणे आव्हान दिलं होतं की तुम्ही म्हणता 3 ते 4 लाख कोटी रुपयाचा हा प्रकल्प येतोय, 1 लाख लोकांना प्रत्यक्षपणे आणि त्याहीपेक्षा अनेक लोकांना अप्रत्यक्षपणे रोजगार देणारा हा प्रकल्प आहे असं तुम्ही सांगताय, तर मग तुम्ही खुलेआमपणे चर्चा घडवा। आमची मी स्वतः तिथे येतो आणि तुम्ही कोकणातल्या जनते ठाकरेंनी त्याही वेळेला सांगितलं की जनतेच्या मागणी बरोबर आम्ही राहणार। भूमिका कोणाची म्हणजे बदलली ही भारतीय जनता पार्टीची बदलली। तो नाणारला होणारा हा जो ग्रीन रिफायनरी प्रकल्प होता तो कोणाच्या सहीनं रद्द झाला? हा देवेंद्र फडणवीसांच्या सहीनं रद्द झाला। आज देवेंद्र फडणवीसांना आणि त्यांच्या पक्षाला कोकणातल्या तरुणांच्या बेकारीची काळजी वाटायला लागली। त्यावेळेला रद्द का केला होता? आता पुन्हा तो प्रकल्प चालू करण्याकरता म्हणून माननीय उद्धव साहेब मी ऐकलेली आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की त्यावेळेला केंद्र सरकारकडून आग्रह होता, ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला आणि मग मुख्यमंत्री असताना त्यांनी बारसूला ही पूर्णपणे उजाड मोकळी आणि जांबा दगड कातळ असलेली जागा त्यांनी सुचवली, जागा सुचवली केंद्राचा आग्रह असल्यामुळे। आता केंद्रामध्ये सरकार कोणाचं आहे? भाजपचं आहे। राज्यामध्ये सरकार कोणाचं आहे? भाजपचं आहे। मग त्यांनी जनतेकडे गेलं पाहिजे आणि जनतेला खुलेआमपणे चर्चा करून आम्ही तुमचं काय भलं करतोय हे सांगण्याचं धाडस का दाखवत नाहीत? त्यांना राजकारण करायचं आहे, त्यांना फक्त आपला कोकणामध्ये पक्ष वाढत नाही तो वाढवायचा आहे, पण कोकणामध्ये त्यांचा पक्ष वाढणार नाही। आणि जर तुम्ही एवढं लोकांचं चांगलं करणार होतात तर आज तिथे पत्रकारांना जाऊन द्यायला तयार नाही, मीडियाला जाऊन द्यायला तयार नाही, लोकांशी चर्चा करायला तयार नाही। 144 कलम लावून तुम्ही लोकांना दडपशाहीनं सरकारी दंडुकेच्या जीवावर या ठिकाणी कोकणातल्या माणसांना तुम्ही थांबवू शकत नाही। त्यामुळं भाजपचं जे भाजप सांगतो त्यापेक्षा भाजपच्या पोटामध्ये काळं आहे आणि म्हणून ते खुलेआमपणे चर्चा करायला धाडस दाखवतो। उद्धव ठाकरेंनी जी जागा प्रपोज केली होती 13,000 याची त्यावर आक्षेप नव्हता का त्यावेळेला स्थानिकांचा? असं आहे की जो काही स्थानिकांचा आक्षेप नाणारवर असेल, बारसूवर असेल, सरकारची ही जबाबदारी आहे। उद्धव साहेबांनी त्यावेळेला पत्र देतानाच केंद्र सरकारला माझ्या माहितीप्रमाणे सांगितलं होतं ही जागा आम्ही सुचवतोय, तुम्ही नक्की निर्णय केलास, निर्णय झाल्यानंतर आपण जनतेबरोबर जाऊ, जनतेशी बोलू, त्यांना समजावून सांगू, त्यांनी मान्यता दिली तर आपण विचार करू। उद्धव साहेबांनी जागा सुचवली याचा अर्थ उद्धव साहेबांनी आपली भूमिका बदलली नाही। मोबाईलची वायर लूज कर, मोबाईलची वायर लूज कर, आमच्याशी चर्चा कर, मोबाईलची सहमती आम्ही दर्शवण्यापेक्षा त्या चर्चेला मी जायचं तेव्हाच कबूल केलेलं आहे। तुम्ही जाहीर व्यासपीठ लावा, तिथे जनतेला बोलवा, तुम्ही काय सांगताय जनतेच्या फायद्याचं ते आम्हाला ऐकू द्या। तुम्ही सांगितलेलं जर आम्हाला पटलं, लोकांना खरोखर रोजगार देणार आहात ही जागा आम्ही सुचवतोय, तुम्ही नक्की निर्णय केलास, निर्णय झाल्यानंतर आपण जनतेबरोबर जाऊ, जनतेशी बोलू, त्यांना समजावून सांगू,
त्यांनी मान्यता दिली तर आपण विचार करू. उद्धव साहेबांनी जागा सुचवली याचा अर्थ उद्धव साहेबांनी आपली भूमिका बदलली नाही. सहमती आम्ही दर्शवण्यापेक्षा त्या चर्चेला मी जायचं तेव्हाच कबूल केलेलं आहे. तुम्ही जाहीर व्यासपीठ लावा, तिथे जनतेला बोलवा. तुम्ही काय सांगताय जनतेच्या फायद्याचं ते आम्हाला ऐकू द्या. तुम्ही सांगितलेलं जर आम्हाला पटलं, लोकांना खरोखर रोजगार देणार आहात, लोकांना खरोखर 3 ते 4 लाख कोटी रुपये कोण करणार आहे? ओमान मधला प्रकल्प हा त्यांनी पाठिंबा घेतलेला आहे, जो ज्याच्याबरोबर हा प्रकल्प होणार होता त्यांनी, आणि म्हणून तो आम्हाला पटलं तर आम्ही नक्की पुढाकार घेऊ. परंतु भाजपला फक्त राजकारण करायचं, लोकांचं भलं करायचं असतं तर वेदांता फॉक्सॉन सारखा प्रकल्प त्यांनी तिकडे पाठवला नसता, त्यांनी एअरबस सारखा प्रकल्प तिकडे पाठवला नसता, त्यांनी बल्क प्रकल्प तिकडे पाठवला नसता. असे अनेक प्रकल्प दुसऱ्या राज्यामध्ये पाठवायचे येऊ घातलेले, आणि जो प्रकल्प आलेलाच नाही त्याच्याकरता लोकांच्यावर गोळ्या घालणार आहात तुम्ही, आणि त्यांना आम्ही घालू देऊ? आम्ही लोकांच्या बरोबर आहोत हे पुन्हा एकदा मी सांगतो. जनतेपर्यंत महाविकास आघाडी सरकारनं पोहोचवली नाही आणि म्हणून हा गैरसमज झाला. आम्ही योग्य माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय असं केसरकर म्हणतात. आता केसरकर काय समोर होणार की नाही ते त्यानंतरच ठरणार आहे, मात्र तुम्ही सुरुवातीलाच विरोध करताय आणि राजकारण करताय असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं. मुळामध्ये आम्ही याच्यात राजकारण करत असताना तिथली स्थानिक जनता आहे सर, समोर 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 त्यांची कमिटी वेगळी झालेली आहे, त्यांचे लीडर वेगळे आहेत. इथं आम्ही काहीच करत नाही आहोत, पण आम्ही कोकणातले लोक कोकणातल्या जनतेबरोबर आहोत. ज्या प्रकारे नाणारला तीव्र विरोध करण्यात आला त्याच प्रकारे आता बाळगुरा देखील भारत मैदानात उतरून आणि तीव्र लढा. मी पुन्हा एकदा सांगतो, या प्रकल्पामुळे कोकणाचा, या प्रकल्पामुळे रत्नागिरी जिल्ह्याचा, या कोकणामुळं स्थानिक भूमिपुत्रांचा, या प्रकल्पामुळं राज्याचा आणि या प्रकल्पामुळं देशाचा काय फायदा होणार आहे हे एकदा खुले चर्चासत्र भारतीय जनता पार्टीनं सरकारनं घडवावं, त्यानंतर आम्ही आमची भूमिका अधिक स्पष्ट करू. धन्यवाद.